विद्यार्थ्यांनो मी सौ शुभदा नगरकर मी इयत्ता दहावीचा गणित भाग एक यातलं जे चौथं प्रकरण आपण घेतलेलं आहे अर्थ नियोजन त्यातली आपली जी एस टीची ओळख झालेली आहे आणि या पाठामध्ये एकूण आपल्याला चार घटक शिकायचे होते आणि ते चार घटक म्हणजे त्यातला पहिला घटक मी इथं लिहिलंय बघा मागं पण मी सांगितलं होतं चला शिकूया की गणिताबद्दलची जी, जी भीती आहे ती आपली कमी व्हायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून चला शिकूया या अंतर्गत जी एस टीची ओळख ही आपली झालेली आहे करबीजक ज्याला इंग्लिशमध्ये टॅक्स इनव्हॉइस म्हणतात आपण एक करबीजक तयार केलेलं आहे जी एस टी गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट हे तीन भाग आपले झालेले आहेत आणि या पाठातला चौथा घटक होता तो म्हणजे शेअर्स म्युच्युअल फंड व आय पी परंतु हे वर्ष कोविड एकोणीसमुळे शासनाने आपल्या अभ्यासक्रमातला पंचवीस टक्के भाग कमी केलेला आहे त्यामध्ये प्रकरण चौथं आपलं जे आहे अर्थनियोजन त्यातला पंचवीस टक्के भाग म्हणजे शेअर्स म्युच्युअल फंड व आय पी हा सगळा भाग आपल्या अभ्यासक्रमातनं कमी केलेलं आहे तुम्ही अकरावीला गेलात की मग त्यावेळेला कदाचित तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये हा भाग शिकवला जाईल पण आत्ता अजून आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे पंचवीस टक्के भाग जो कमी केला आहे त्यातला शेअर्सचा सगळा भाग गेलेला आहे त्यामुळे आपला हा अभ्यास पूर्ण झालेला आहे जी एस टी ओळख करबीजक जी एस टी गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट मग आता प्रश्न येतो की यातले कुठले प्रश्न आम्हाला आहेत कुठले प्रश्न आम्हाला नाहीत किंवा अधिक माहिती आपण जी घेत असतो अभ्यासाचा मूळ हेतू असा आहे की तुम्ही शिकायचं आहे आणि या विषयाचं आणखी ज्ञान आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे अधिक शिकूया अधिक माहितीसाठी हा जो भाग आहे की जी एस टीचा पण भाग आहे की अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे तो पंचवीस टक्के भाग कमी केलेला आहे तर तुम्ही तुमचं पुस्तक उघडायचं आहे आणि मी कोणत्या कोणत्या पानावरचा आपल्याला अभ्यास नाही आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अर्थनियोजन हे आपलं चौथं प्रकरण आहे आणि त्याची सुरुवात पान नंबर एक्क्याऐंशीवर झालेली आहे अगदी चर्चा करून जी एस टी म्हणजे काय संपूर्ण देशामध्ये एकच कर प्रणाली कशी अस्तित्वात आलेली आहे सगळे कर म्हणजे उत्पादन शुल्क सीमा शुल्क व्हॅट करमणूक कर केंद्रीय विक्री कर सेवा कर हे सगळे कर एकत्र केले गेले आणि एक देश एक कर आणि एक बाजार ही कर प्रणाली आपल्याकडे एक जुलै दोन हजार सतरापासून अस्तित्वात आली हे पान नंबर आहे एक्क्याऐंशीवर हे आपल्याला अभ्यासक्रमात आहे एक्क्याऐंशी पान, पान नंबर आहे ब्याऐंशी त्र्याऐंशी पान नंबर त्र्याण्णवपर्यंत सगळं आपल्याला अभ्यासाला आहे मग आता काय नाही आहे आपल्याला अभ्यासाला तर तुम्ही पान नंबर चौऱ्याण्णव काढा पान नंबर चौऱ्याण्णववर अधिक माहितीसाठी हा जो भाग आहे की तुम्ही माहिती घ्यायची हा भाग आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमातनं वगळण्यात आलेला आहे ज्यावेळेला पुढचे आत्ता जी नववीला विद्यार्थी आहेत ते ज्या वेळेला दहावीला येतील त्यावेळेला हा अभ्यासक्रम परत असणार आहे परंतु या वर्षी पुरतं तरी त्यांनी पान नंबर चौऱ्याण्णव अधिक माहितीसाठी हा भाग वगळलेला आहे त्याच्यानंतर पान नंबर पंच्याण्णववर जी एस टीची ठळक वैशिष्ट्ये आहेत ती मात्र तुम्ही कमीत कमी, कमी पाच वेळा वाचायची आहेत शब्द जरा अवघड वाटतील परंतु टिकाम्या जगाभरा बहुपर्यायी प्रश्न जे आहेत त्यामध्ये ही जी एस टीची जी, जी वैशिष्ट्ये आहेत ते येण्याची शक्यता आहे की मेक इन इंडियाला गती हा जो शब्द आहे हा शब्द तुम्हाला विज्ञानात पण लागतो गणितात लागतो मराठीमध्ये जर एखादा निबंध लिहायचा असेल भारत माझ्या स्वप्नातला भारत तर त्या ठिकाणी तुम्हाला मेक इन इंडिया हा जर शब्द तुम्ही लिहिलात की आम्हाला जी एस टीची ओळख झालेली आहे तर तुम्हाला त्या निबंधामध्ये पण चांगले मार्क मिळू शकतात त्यामुळे जी एस टीची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ती कमीत कमी माझ्या मते तुम्ही पाच वेळा वाचा समजू दे नको समजू दे पण वाचायचे तुम्हाला कुठेतरी ते मेंदूमध्ये गेलं की तुमच्या छान लक्षात राहणार आहे पान नंबर शहाण्णववर परत अधिक माहिती आहे जी एस टीचीच ती या पुरती आपल्याला नाही आहे आणि मग पान नंबर सत्त्याण्णववर सुरू होतो की शेअर्स म्युच्युअल फंड व आय पी म्हणजे काय पान नंबर सत्त्याण्णव ते पान नंबर एकशे आठ हा अभ्यासक्रम या वर्षी पुरता तरी आपल्या अभ्यासक्रमातनं पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे आणि मग आता शेवटी प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रह चार ए म्हणजे हे जे चौथं प्रकरण आहे ह्या चौथ्या प्रकरणावरचा सगळे प्रश्न जे आहेत ते संकीर्णमध्ये येतात आणि त्यातलं काय काय आहे मग परीक्षेला तर कदाचित आता एखादा आपल्याला माहिती होणार नाही की हा अरे हा प्रश्न तर शेअर्सवरचा आहे आणि तो कसा काय घातला ह्याच्यामध्ये आहे कारण हे जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहे हे संपूर्ण अभ्यासक्रमावरचं आहे त्यामुळे एखादा प्रश्न कदाचित त्याच्यामध्ये नसेल पण तो या ठिकाणी आलेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे व संकीर्ण प्रश्नसंग्रह चार ए मध्ये काय काय नाही आहे तेवढं फक्त मी तुम्हाला सांगते की जे शेअर्सशी संदर्भात आहे ते म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह चार ए आपण जर सगळा पूर्णपणे धरला तो घ्यायचा आणि चार बीची सुरुवात मात्र त्यांनी शेअर्स म्युच्युअल फंड व आय पी अशी केलेली आहे त्यामुळे आपण असं लक्षात ठेवूया चार ए आपल्याला अभ्यासाला आहे आणि चार बी आपल्याला अभ्यासाला नाही या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आता जी एस टी प्रकरणावर मागच्या वर्षीपर्यंत सात मार्क होते असं आपण धरूया मग आता सात मार्कापैकी तीन मार्क या शेअर्सला होते आणि चार मार्क अर्थनियोजनाला होते कदाचित आता सात मार्क ह्या जी एस टीवरच येऊ शकतील आणि तुम्हाला सातपैकी सात मार्क मिळतील ह्याची जबाबदारी आपण हा आपलं जे पुस्तक आहे पाठ्यपुस्तकातलं प्रत्येक उदाहरण तुम्ही कमीत कमी तीन वेळा सोडवा त्यातले आकडे जे असतात म्हणजे गुणाकार आणि भागाकार या दोन गोष्टी आल्या बेरीज वजाबाकी हा पुढचा भाग आहे ह्या दोन गोष्टी आल्या तर हे प्रकरणातले तुम्हाला सातपैकी सात मार्क नक्की मिळतील आणि आपण तसे मिळवणार आहोत हा आत्मविश्वास आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आपली ही प्रश्नपत्रिका नसून कृतीपत्रिका आहे हे आपण लक्षात ठेवतो आहे आणि किती सोपी कृती आहे हे आपण आता फक्त बघूया आणि मग संपूर्ण उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया मी तक्तापूर्ण तयार केलेलं आहे एक व्यक्ती आहे देयचा जी एस टी बघा देय जी एस टी म्हणजे जी एस टी मला किती रुपये द्यायचा आहे त्या जी एस टीचे दोन भाग आहेत देय सी जी एस टी सी म्हणजे केंद्र सरकार केंद्र सरकारला मी किती देणार आणि देय एस जी एस टी राज्य सरकारला मी किती रुपये देणार किती सोपं आहे बघा म्हणजे मार्क आपल्याला मिळायला अगदी सोपं गणित आहे उत्पादक उत्पादक एखादी वस्तू निर्माण करणारा तो उत्पादक सायकल तयार करणारा उत्पादक त्याला जी एस टी द्यायचा आहे चारशे ऐंशी रुपये त्याची करपात्र किंमत वगैरे आपण काहीही बघत नाही आहोत आपण फक्त त्याला किती रुपये जी एस टी द्यायचा आहे चारशे ऐंशी रुपये मग चारशे ऐंशी रुपयातले निम्मे रुपये तो केंद्र सरकारला देणार आहे आणि तेवढेच तो राज्य सरकारला पण देणार आहे म्हणजे आता माझा भाग काय आहे मला चारशे ऐंशीचे दोन भाग करता आले पाहिजेत म्हणजे चारशे ऐंशीला मी दोनांनी भागणार आपण अगदी मनात भागाकार करायचा आहे याला मी दोनांनी भागणार पहिल्यांदा दोनानी चाराला भागणार बे दुने चार आता मी आठाला भागणार दोनाचा पाढा मी म्हणणार बे चोक आठ आणि हा शून्य म्हणजे पहिला भाग झाला दोनशे चाळीस रुपये केंद्राला मी द्यायचे दोनशे चाळीस रुपये तसेच मी राज्याला पण किती देणार दोनशे चाळीसच असं होणार नाही की के मी केंद्राला दिले तीनशे आता चारशे ऐंशीतले तीनशे गेले म्हणजे एकशे ऐंशी रुपये उरले मग मी राज्याला देते एकशे ऐंशी नाही म्हणजे तुमचा हा पहिला भाग आकार बरोबर आला की कि हीच किंमत तुम्हाला कुठे लिहायची इकडे लिहायची ही आहे तुमची कृती आणि या कृतीसाठी तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये अशी चौकट दिलेली असेल या चौकटीमध्ये तुम्ही काय करायचं आहे चारशे ऐंशीला दोनांनी भागून तिथे फक्त तुम्ही दोनशे चाळीस रुपये लिहायचे मग असा आपल्या मनात प्रश्न येतो की मी एवढीशीच चौकट केली मग आता ह्या चौकटीमध्ये मी कुठे भागाकार करणार काही हरकत नाही तुम्ही चौकट आपल्याला एक कच्चं पान असतं उत्तरपत्रिकेमध्ये आपण वर लिहायचं कच्चं पान आणि त्या कच्च पान असं इथं लिहिलेलं आहे मी समजा कच्च पान इथं मी चारशे ऐंशी ला व्यवस्थित भाग देते ना बे दुने चार बे चोख आठ आणि हे शून्य दोनशे चाळीस रुपये म्हणजे चुकायचं नाहीये काय होतं घाईघाईमध्ये अरे किती सोपं आहे किती सोपं आहे किती आहे ह्याच्यामध्ये कदाचित म्हणजे तीन होतो आणि मग इकडे पण म्हणजे हा अर्धा मार्क इथे इथे पण अर्धा मार्क आहे अर्धान अर्धा तुमचा मार्क झाला एक किती सोपं आहे बघा हे तुम्हाला त्यांनी दिलेलं असणार आहे चारशे ऐंशी रुपये आता पुढच्या ह्याच्यामध्ये घाऊक व्यापारी आहे त्याला जी एस टी द्यायचा आहे शहाण्णव रुपये म्हणजे शहाण्णव रुपये त्याला केंद्राला पण द्यायचेत शहाण्णवच्या शहाण्णव नाही एकूण शहाण्णव रुपये त्याला द्यायचेत त्याचे तो दोन भाग करेल शहाण्णवला तो दोनाने भागेल भा दोनाचा पाढा म्हणता आला पाहिजे आणि काही असं वाटायला नको अरे मी दहावीत आहे आणि आता मी कसे पाढे म्हणून म्हणायचे बेचोक आठ हॉलिवूडला एक वर्ण घेतले सहा बे अठ्ठी सोळा म्हणजे शहाण्णवला दोनाने भागल्यावर माझं उत्तर आहे अठ्ठेचाळीस हे तुमचं जे कच्चं पान आहे त्याच्यावर ते करायचं मग इथे अठ्ठेचाळीस रुपये लिहिले की चौकटीत तुम्हाला इथे पण किती रुपये लिहायचे अठ्ठेचाळीस अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क अर्धा मार्क कृतीपत्रिका आता दुकानदाराला जीएसटी द्यायचा आहे सहाशे चोवीस रुपये मग सहाशे चोवीसचे परत दोन भाग करायचे दोनांनी भागायचं सहाला भागलं बे त्रिक सहा बे एके बे बे दुने चार तीनशे बारा रुपये मग आता इथे लिहून टाका तुम्ही तीनशे बारा तीन मार्क मिळाले अर्धा 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 आता पुढे हे एकूण आहे इथे एकूण म्हणजे काय एकूण जी एस टी तो किती देणार त्याची बेरीज मग ती बेरीज त्याचे परत दोन भाग आहेत पण ह्या दोन भागामध्ये ही बेरीज आणि ही बेरीज कशी आली पाहिजे सारखी आली पाहिजे आपण आता ही बेरीज करून बघू आता मुलं चुकतात कुठे परत बघा हे जे शहाण्णव आहेत ना चारशे ऐंशी रुपयाचा अर्थ काय चार शतक आठ दशक म्हणजे चारशे रुपये आणि ऐंशी रुपये आणि हे फक्त शहाण्णव रुपये आहेत गडबडीत काय होतं हे शहाण्णव रुपये आहेत हे तुमचे इथे शतक स्थानी लिहिले जातात गडबडीत त्यामुळे तुमच्या कृतीपत्रिकेत हा शहाण्णव आकडा कसा आहे हे बघा हे श शतक नाही आहेत हे दशक आहेत त्यामुळे दशकाच्या खाली हे व्यवस्थित येऊ दे आणि याला सरावंच पाहिजे तुम्ही ह्या चौकटी दोन दोन वेळा तीन तीन वेळा आखा आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही घरी अभ्यास करणार आहात त्याच्यामध्ये वहीमध्ये ह्या चौकटी आखा असा तक्ता दहा वेळा करा काही हरकत नाही आहे पण एकदा तुम्हाला त्यातनं कळलं की अरे किती सोपं आहे की तुमचे सगळेच्या सगळे मार्क तुम्हाला मिळतील मग आता काय ही फक्त बेरीज करायची मला या तिघांची बेरीज परत ही उभीच बेरीज आहे उभी बेरीज आपल्याला सोपी जाते बघा शून्य सहा सहा चार दहाशी शून्य हातचाला एक इथं लिहा तो हातचा काही बिघडत नाही दोन आणि तीन नऊ आणि हे तीन बारा बारा आठ वीस वीसाशी शून्य हातचाले दोन सहा आणि दोन आठ आठ आणि चार बारा म्हणजे एकूण जी एस टी किती द्यायचं आहे बाराशे रुपये परत एकदा आपण आपली बेरीज बघू सहा चार दहा तीन तीन बारान बारान दोन तीन बारा बारा न आठवीसची शून्यात चाले दोन सहा दोन आठ चार बारा पेपर तुम्हाला दोन तासात सोडवायचा आहे तुम्ही एकदा सोडवलेलं उदाहरण परत व्यवस्थित तपासून घ्या कारण एकदा सगळा पेपर झाला की मग वेळ राहत नाही ह्याला काय दोन मिनटं लागतील ती दोन मिनटं आणि तपासायला एक मिनिट लगेच तपासायचं म्हणजे आपल्याला नंतरचा वेळ वाचणार आहे आणि कुठेही चूक राहणार नाही आपल्यामध्ये मग आता बघा हे बाराशे ही बेरीज माझी किती आली पाहिजे बाराशेचे दोन भाग म्हणजे सहाशे सहाशे आणि सहाशे आता आपण आपली बेरीज करून बघू हे दोन दोन न आठ दहा दहाशी शून्य हातचाला एक 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 दोन दोनन चार सहा चार एक, सहा चार दहाशी शून्य हातचाला एक तीनन एक चारन दोन सहा बरोबर आलं आपलं बाराशेचे दोन भाग सहाशे आणि सहाशे ह्या कृतीसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये आता मी इथे तीन करून दाखवलेत तुम्हाला पण परीक्षेमध्ये एवढ्या चौकटी नाही येणार फक्त ही चौकट येईल ही चौकट येईल आता कसं झालं मग आता तुम्हाला ह्याच्यात हॉट म्हणतो आपण की जरा विचार करू दरवेळेलाच हा भाग देतील असं नाही कदाचित हे इथले अठ्ठेचाळीस देतील आणि ही चौकट तुम्हाला भरायला सांगतील म्हणजे हे अठ्ठेचाळीस हे अठ्ठेचाळीस या दोघांची मला काय करायची बेरीज हे तुम्हाला सरावानी येणार आहे म्हणजे या चौकटीत मला किती लिहायचे आहेत शहाण्णव कदाचित इकडची चौकट देतील आणि या दोन्ही चौकटी भरा सांगतील की राज्य सरकारला तीनशे बारा रुपये दिलेत मग केंद्राला किती द्यायचे आणि एकूण किती बघा उलट मग अशी आपण दोन भाग केले आता उलट करतोय बरोबर राज्य सरकारला किती द्यायचे तीनशे बारा रुपये तीनशे बारा रुपये आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे एकूण जी एस टी वस्तू आणि सेवा कर दोन दोन चार एकन एक दोन तीन तीन सहा हेच उदाहरण असं उलटं पण विचारू शकतात प्रत्येकाला मार्क किती आहे अर्धा मार्क